नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आणि मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल. आजचा व्हिडिओ आहे आपला किराणा सामान कसा भरावा, किंवा मी माझा किराणा सामान कशा पद्धतीने भरते. याच्या आधी पण मी बऱ्याचशा व्हिडिओ मधनं मी ते सगळं शेअर केलेलं आहे, पण तुम्हाला प्रत्येक वेळेस त्यातनं काहीतरी छान वेगळं अशा माहिती देण्याचा मी प्रयत्न करत असते. ते किराणा सामान भरताना मी कुठल्या गोष्टींचा विचार करते, तर पहिली गोष्ट म्हणजे माझा किराणा सामान भरताना मी प्रत्येक महिन्यालाच तो भरते असं नाही. दोन महिने तरी कमीत कमी मला एखादा किराणा जाईल एवढं सामान मी भरते. कारण बऱ्याच वेळा ऑफिस म्हणजे येणं जाणं असल्यामुळे कधी जायला मिळत नाही, किंवा कधी काही अजून गोष्टी होतात म्हणजे मॅनेज होत नाही. त्याच्यामुळे मी शक्यतो कट्टुकट एक महिन्याचा किराणा सामान भरत नाही. दोन महिने मला पुरतील एवढाच किराणा सामान भरते. त्याच्यामुळे येण्या जाण्यामधला जो वेळ असतो तो वाचतो. कारण माझं कसं आहे ना, मला डीमार्ट जवळ नाही, त्याच्यामुळे मला ऑप्शन डीमार्टचा ऑनलाईनच मागवणं हा एक आहे, आणि तो बरा देखील आहे असं मी म्हणते. कारण मी डीमार्टला गेलो ना की मग आपण एकदा आतमध्ये शिरलो ना की मग आपल्याकडे सगळीकडे लक्ष आपलं फिरत जातं, आणि मग काय घेऊ आणि काय नको अशा सगळ्या गोष्टी होऊन जातात. तर त्याच्यामुळे मी डीमार्टमधल्या गोष्टी शक्यतो ऑनलाईन मागवते. आणि मग वर्षातून एकदा दोनदा वगैरे असं दोनदा तीनदा जाणं झालं तर तेवढंच डीमार्टला जाऊन, नाहीतर मी ऑनलाईनच डीमार्टमधनं मागवते. आणि बाकी माझ्या लोकल मार्टमधनंच मागवते. तिथून मला काही एवढा असं जास्त डिस्काउंट नाही मिळत. पण जिथे डिटर्जंट म्हणा, आपल्या ज्या काही क्लिनिंग पर्पजच्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या डीमार्टमधनं मला ऑनलाईन मागवायला बऱ्या पडतात, थोडा रिझनेबल मिळतात, स्वस्त मिळतात. म्हणून मी त्याचा विचार करते. रिझनेबलचा जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी याचा नेहमी विचार करा. कारण ऑफरमध्ये समोर जेव्हा ती लोक फक्त प्राईसमध्ये थोडाफार डिफरन्स करून देतो, कारण एखादी गोष्ट 199 लिहिली आहे आणि एखादी गोष्ट 200 लिहिली आहे, तर आपल्याला बघताना 199 हे नेहमी थोडंसं कमी आणि चांगलं वाटतं. अरे 199, पण 200 आणि 199 याच्यामध्ये हार्डली एक रुपयाचा फरक असतो. पण तरी पण 200 हे ऐकायला खूप जास्त आपल्याला वाटतात आणि 199 हे नेहमी कमी असतात. तर आपण बरोबर त्या प्रॉडक्टची एक्सपायरी डेट पहिली बघून घ्यायची. कारण ऑफरमध्ये कधी असतो एखादा प्रोडक्ट, जेव्हा त्याची शेल्फ लाईफ कमी असते, म्हणजे एक्सपायरी डेट वगैरे कमी असते, तर ते नेहमी चेक करून घ्यायचं. आणि त्याचबरोबर त्याची क्वांटिटी किती आहे, क्वांटिटी किती लिहिलेली, म्हणजे 100 ग्रॅम आहे, 200 ग्रॅम आहे, 300 ml आहे, 500 ml आहे की लिटरवर आहे, हे त्याचं बघून घ्यायचं. मग आपल्याला आपला जे किराणा सामान परचेस करण्याचा फायद्याचा ठरू शकतं, म्हणजे अशा वेळेस आपण बऱ्यापैकी बचत करू शकतो. आणि ज्यावेळेस आपण किराणा सामान एकत्र घेतो, म्हणजे कट्टुकट एखाद्या महिन्याचं घेतो आपण, तेव्हा क्वांटिटी थोडी कमी असते. आणि जेव्हा आपण 2-3 महिन्याचं सामान घेतो एखाद्या, तेव्हा क्वांटिटी जास्त प्रमाणात असते. तर त्यावेळेस एखाद्या वेळेस आपण जास्त प्रमाणात वस्तू घेतली की त्याच्यावर ऑफर पण तेवढ्या बऱ्यापैकी जास्त अशा मिळतात. त्याच्यामुळे हा थोडाफार विचार करून मी सगळ्या गोष्टींचा विचार करून मी किराणा सामान भरते. किराणा सामान भरताना ज्यावेळेस मी डीमार्टमध्ये जाते किंवा डीमार्टमधनं मला काही घ्यायचं असेल, तर मी एक गोष्ट ठरवून ठेवलेली आहे की मला ज्या गोष्टी पहिल्या घ्यायच्या त्याचा विचार मी पहिला करते आणि त्याच सेक्शनकडे पहिलं जाते. म्हणजे इकडे तिकडे न जाता आपण आपल्याला जेवढं सामान पहिलं गरजेचं आहे तेवढं सगळं आपल्या ट्रॉलीमध्ये टाका, आणि नंतर तुम्ही मग पुढे तुम्हाला जे काय घ्यायचंय किंवा एक्स्ट्रा काय घ्यायचं ते बघा. एकदा आपल्या ह्याच्यामध्ये ट्रॉलीमध्ये एकदा आपलं सामान आलं की आपल्याला अंदाज येतो आपल्या खर्चाचा की मी कितपत सामान भरलंय, आणि त्या अनुषंगाने मग आपण बऱ्यापैकी मग आपली जी उरलेली शॉपिंग आहे त्याचा विचार करू शकतो की मला कितपत घ्यायचं आणि किती नाही. या सगळ्या माझ्या गोष्टी आहेत ज्या मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. एक लिस्ट बनवून न्यायची की एक बेसिक आयडिया मिळते आपल्याला की आपण कितपत आणि काय काय सामान घ्यायचं ते. आता मला सवय झाली त्याच्यामुळे मी काही दर महिन्याला डायरी वगैरे असं नाही, पण एक लिस्ट बनवते आणि मग ती घेऊन जाते. तुम्ही नवीन असाल, तुम्हाला किराणा सामान बद्दलची म्हणजे कसा भरायचा याची आयडिया येत नसेल, तर तुम्ही सुरुवातीला सवय लावा की तुम्ही जे काही बाहेरून घेऊन येत असा, म्हणजे छोटी छोटी वस्तू जरी तुम्ही आणली 2 रुपयाची 5 रुपयाची, सगळ्या गोष्टीची नोंद ठेवायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला महिन्याचा खर्च कितपत होतो. कारण छोट्या 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 अशा आपण घरात लागणाऱ्या एवढ्या गोष्टी असतात ना की आपल्याला आपल्या मिस्टरांनी घर कसायला एवढे पैसे दिलेले असतील ना, तरी त्या घर खर्चाच्या तेवढ्या पैशातून पण छोटे छोटे गोष्ट बरेच असतात की जे त्यांना माहिती नसतात. बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला एक्स्ट्राचे पैसे खर्च देखील करावे लागतात. तर या सगळ्याचा विचार करून आपण एक बेसिक म्हणजे तयार करून ठेवायचं आपल्याकडे, म्हणजे नोंद करायची सवय लावली ना की मग आपल्याला बरोबर अंदाजा येतो की आपल्याला कितपत खर्च येतो कुठल्या महिन्यात. त्याचा विचार करून मग आपण आपल्या फॅमिलीसाठी प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपून आपण त्या सामान भरू शकतो.
तर चला आताची जास्तची बडबड न करता या थोड्याशा माझ्या बेसिक गोष्टी ज्या मी तुमच्याबरोबर शेअर केल्या. आय होप तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला त्या पटतील देखील. माझ्याकडे अशा पद्धतीची डायरी असते जी माझ्याकडे नेहमी तयार असते, ज्याच्यामध्ये आणि हे पेन माझं नेहमीचं ठरलेलं आहे हे पण त्याच्यामध्ये ठेवलेलं असतं आणि माझ्या बऱ्याचशा गोष्टींची नोंद या डायरीमध्येच करत असते. तर चला आता मी तुम्हाला दाखवते मी काय काय किराणा आणलंय. तुम्हाला इन डिटेल दाखवण्यापेक्षा मी काय काय कुठला ब्रँड वापरते किंवा कुठल्या पद्धतीचा वापरते ते दाखवते. काही गोष्टी मी या किराण्यात भरलेल्या नाहीये ज्या माझ्याकडे ऑलरेडी आहेत. जसं तुम्ही चहा पावडर म्हणाल, तेल म्हणाल, कारण तेल माझ्याकडे ऑलरेडी आहे आणि मी म्हटलं की तेल मी वेगळंच फक्त सेपरेट मागवेन. कारण तेल जेव्हा मी मागवेन त्याच्याबरोबर अजून एखाद दोन वस्तू जर मला काही मागवायचे असतील तर 1000 रुपयाचं माझं ऑनलाईनचं म्हणजे मिनिमम त्यांनी दिलेलं असतं. ऑनलाईनला 1000 रुपयाचं मिनिमम ऑर्डर करावी लागते आपल्याला डीमार्टला, तर मग मी त्याच्यासाठी ते ठेवलेलं आहे. आणि चहा पावडर म्हणाल तर जसं मी म्हटलं की आमच्याकडे 2 महिने 1/2 किलो साखर म्हणजे चहा पावडर पण भरपूर होऊन जाते, तर ती फक्त मी ऑलरेडी माझ्याकडे आहे म्हणून मी ती भरलेली आहे, म्हणून ती 1/2 महिना मला जाईल. आणि तेल म्हणाल तर मी तसं म्हणते की ऑनलाईन मला मागवायचं त्याच्यासाठी मी ठेवलेलं. बाकी ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी मी घरात घेतलेल्या आणि आपण एकदा घरात सगळ्या बघूनच मगच आपण सगळ्या गोष्टी घेतो, तर त्या हिशोबाने विचार करून जे जे माझ्याकडे नाहीये तेच मी सगळं घेतलेलं आहे आणि तेच आज तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे ना माझ्याकडे 4 बॅग्स झाल्यात सामानाच्या. 4 बॅग्स म्हणजे सगळं काही मी एकाच ठिकाणावरून डीमार्टमधून नाही घेतलेले. ही बॅग आहे जी मला आईने दिली आहे. आई पण मला काही काही थोड्या थोड्या गोष्टी पाठवत असते, तर मग ते पप्पानी मला स्टेशनला आणून दिलं. त्याच्यानंतर या बॅगमध्ये जे सगळं क्लिनिंगचं जे सामान असतं ते मी सगळं वेगळं ठेवते, म्हणजे हँडवॉश आहे, डिटर्जंट आहे, पेस्ट आहे, त्याच्यानंतर गुड नाईट वगैरे असं ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना त्या एकत्र. म्हणजे मी काय करते ना भरतानाच त्या गोष्टी जेव्हा आपण परचेस करतो ना तेव्हाच त्या तिथूनच सेग्रिगेट करून घेऊन येते. कधी कधी मग जेव्हा मी घरी येते त्याच्यानंतर मी लगेचच त्या सेग्रिगेट करून ठेवते, कारण लगेच काही आपल्याला सगळ्या गोष्टी भरून ठेवायला वेळ नसतो. आपण एखाद दिवस म्हणजे आजचा दिवस गेला तर मग उद्या आपण भरून वगैरे ठेवतो. याच्यामध्ये म्हणाल तर सगळे खाण्याचे पदार्थ आहेत या याच्यामध्ये सगळे. आणि या याच्यामध्ये पण सगळे जे मी डीमार्टमधनं घेत नाही अशा ठिकाणून वस्तू ज्या मी आणते त्या इथे ठेवलेल्या आहेत. आणि तुम्ही म्हणाल ही एवढी मोठी बॅग काय, तर ही मोठी बॅग पण मी तुम्हाला दाखवते. या सगळ्या बॅग मी थोड्या साईडला करते आणि मग तुम्हाला दाखवते ही बॅग पण कशी आहे. ऍक्च्युली ही बघा ही बॅग ना अशी एवढी मोठी आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल ना त्याच्यासाठी ही बॅग अगदी परफेक्ट आहे. किंवा किराणा वगैरे पण जर तुम्हाला आणायचं असेल ना तर परफेक्ट आहे. अशी बघाल तर बघा एवढी मोठी आहे. याच्यामध्ये इथे आपण सगळं लिहू पण शकतो की काय स्टोअर केलंय, किंवा आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्ये जरी यूज करायची असेल ना तरी हे आपण आपलं लिहून याच्यामध्ये स्टोअर करू शकतो सगळं व्यवस्थित. इथे बघा याला ना असं झिप्स आहे तिथून आणि ही अशी आहे. आता मी याच्यात जे काही डेकोरेशनचं सामान माझं यूज झालेलं ते मी याच्यात सगळं ठेवलेलं आहे. माझ्याकडे अशाच बऱ्याच अशा बॅग्स आहेत आणि या बॅगची पण कॉस्ट तुम्ही म्हणाल ना 199 रुपीजला ही मिळाली मला. दिसायला पण चांगली आणि खूप सामान याच्यात राहतं. माझा पूर्ण हा हात राहतो म्हणजे ही एवढी मोठी अशी बॅग आहे. आणि याच्यामध्ये रुंदीला पण बघाल ना तर अगदी छान असंच राहतं. आणि पावसात वगैरे यूज करायचे असेल ना आपल्याला गणपतीला वगैरे तर बरंचसं सामान गावी वगैरे पण घेऊन जायचं असेल त्याच्यासाठी परफेक्ट. गावीच असं नाही इथे तिथे ट्रॅव्हलिंगला पण खूप चांगलं आहे. हे आतून पूर्ण प्लास्टिकचं आहे, इथून पण वरती व्यवस्थित प्लास्टिकचं आहे, आतमधलं सामान भिजलं जाणार नाही आणि मस्त परफेक्ट राहील. चला ही तर झाली सामान. आता मी तुम्हाला दाखवते त्याचबरोबर ही बॅग होती ना म्हटलं चला ही पण तुमच्याबरोबर दाखवते. आता आपण बघूया आपण किराणा काय काय घेतलाय तो. तर आता मी सर्वात पहिली जी बॅग ओपन केली आहे ती क्लिनिंगसाठी ज्या आपल्या लागतात त्या गोष्टी इथे आहे. हे हँडवॉश हे मी गोदरेजचंच घेते. बऱ्याचशा वेगवेगळ्या डीमार्टमध्ये तर बऱ्याचशा वेगवेगळ्या कंपनीज असतात पण मी गोदरेजचंच वापरते आणि हेच वापरते. तर याचे ना 2 येतात बाय 1 गेट 1 मध्ये, पण मी एकच घेतला कारण गेल्या वेळेसचा 1 माझ्याकडे ऑलरेडी आहे. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल जेव्हा मी 2 महिन्यापूर्वी डीमार्टमधनं सामान घेतलेलं तेव्हा मला विमचं लिक्विड होतं ना ते छोटे छोटे मिळालेले 20-20 वाले पाउच, तर मग मी आत्ता मला मिळालंय 2 लिटरचं आणि हे 2 लिटरचं आम्हाला आय थिंक 225 रुपयाला मिळालं. अशी याची कॉस्ट 405 रुपये आहे. तर हे पण मिळालं. याच्यामध्ये ना रिफ्लेक्सचे वगैरे बऱ्याचशा गोष्टी येतात डीमार्टमध्ये, पण एवढा फरक असेल तर काही ना काहीतरी तर त्याचा फरक असेलच ना. एवढ्या रेटमध्ये तर डिफरन्स नसेल, म्हणजे कितीही ब्रँडेड कंपनी जरी असेल तरी एवढ्या रेटमध्ये डिफरन्स नाही ठेवणार, कारण त्यांना पण शेवटी त्यांचा प्रोडक्ट म्हणजे विकायचा आहे.
तर काहीतरी तर असेल वेगळं. तर मी शक्यतो काही ठिकाणी क्वालिटी बघण्या म्हणजे क्वालिटीला मी जास्त महत्व देते क्वांटिटीपेक्षा. तर मी इथे हा विमचा घेतला मग, कारण रिफ्लेक्टचे वगैरे घेतले तर 150 रुपयाला वगैरे आहेत ते. त्याच्यानंतर यावेळेस मी ना साबणामध्ये हा चंदन स्पर्शचा जो साबण आहे तो घेतलाय. हा पण माझ्या एका कलिगने मला सांगितलेला की हा खूप चांगला आहे. हा इंडिव्हिज्युअल एक बॉक्स घ्यायला गेलो ना डीमार्टमध्ये तर 70 रुपयाला आहे, पण हा 150 आम्हाला नाही 135 ला 3 पॅकेट मिळालं आणि त्याचा स्मेल खूप छान येतो. अगदी मोती साबण आहे ना तसाच येतोय. तर मी म्हटलं चला वापरून तर बघूया म्हटलं. त्याच्यानंतर आमचा जो नेहमीचा आहे तो तर मी डव घेतला आणि मी याच घेते 4+1 घेते, कारण बऱ्याच वेळा काय होतं ना आपण फक्त 4+1 याशा गोष्टी घेतो पण त्याची वजन किती आहे त्याचा ग्राम किती आहे किंवा म्हणजे त्याचा एक्सपायरी डेट किती आहे आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करत नाही. तर त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मगच ऑफरमधल्या गोष्टी घ्याव्या. तर हा वापरतो आम्ही नेहमी, तर हा एक घेतलेला आहे. त्याच्यानंतर म्हणा तुम्ही म्हणाल की मी कुठला मॉइश्चरायझर वापरते तर मी लॅक्मेचं पीच मिल्कचं वापरते आणि हे पण बाय वन गेट वनच असतं डीमार्टमध्ये, नाहीतर इतर वेळेस बाहेर काही मिळत नाही. तर ह्याची किंमत 499 आहे, तर मग हे 250 मिळालं आहे आम्हाला. हे पण मी एकदा घेतलं की मला 2-3 महिने जातात आरामात, कारण याच्याबरोबर मी मम्मा अर्थचं पण वापरते. त्याच्यानंतर एक ओरिफ्लेमची फूट क्रीम पण आहे माझ्याकडे, तर ती देखील असं सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे मग काही होऊन जातं. त्याच्यानंतर गुड नाईटचं पण हे 2 एक पॅक आणलं रिफिल आणि एक आणलं ना की 1-2 महिने चालतं आम्हाला, म्हणजे हे पण जवळपास 4-3 महिने तर आरामात जातातच जातात याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा स्क्रब घेतलेला आहे बायोटिकचे. बायोटिकचे प्रॉडक्ट मला सूट होतात त्याच्यामुळे मग मी बायोटिक वापरते आणि मग त्यातल्या त्यात मम्मा अर्थ किंवा मग लॅक्मे एवढे 3-3 म्हणजे मोजकेच जे आहेत ब्रँड त्यांचेच वापरते मी. तर हा स्क्रब खूप चांगला आहे पपयाचा, तो वापरते. त्याच्यानंतर यावेळेस ना आम्ही सनीचं फिनॉल घेतलं, नाही तर दरवेळेस आम्ही लायझॉलचं घेतो मोठं जे पॅकेट येतं ते म्हणजे आपलं कॅन येतं ते. तर यावेळेस म्हटलं थोडंसं सनीचं घेऊ म्हणून मग ते घेतलं. ते पण ऑफरमध्येच होतं. हे हेअर क्रीम आहे सचिनचं. त्याच्यानंतर इथे म्हणाल तर हा एंगेजचा बॉडी स्प्रे आहे, परफ्युम स्प्रे आहे. हा ना मी नेहमी अमेझॉनवरनं मागवते. अमेझॉनवरनं याच्यावर बाय वन गेट वन फ्रीची ऑफर असते, तर आता ती ऑफर सध्या अमेझॉनवर नाही आहे. तर मग हा डीमार्टमध्ये ऑफरमध्ये होता 150 ला, 250 चा 150 ला होता. तर मी म्हटलं चला डेली यूजसाठी मी हाच वापरते तर म्हणून मग हा घेतलाय. त्याच्यानंतर कोलगेटमध्ये आम्ही नॉर्मलच वापरतो. बरेचसे जण म्हणतात की पतंजली वगैरे, याच्या आधी पण मी जेव्हा ब्लॉग शेअर केलेला तुमच्याबरोबर तेव्हा तुम्ही मला बऱ्याच वेळा कोलगेटसाठी सजेशन दिलेलं, पण आता आम्ही याच्यावरतीच यूज टू झालो तर मग हेच वापरतो. यावेळेस मी सर्फ एक्सेल घेतली. मी एरियल वापरते, पण एरियल माझ्याकडे जी मी आधी घेतलेली 2 महिन्यापूर्वी ती माझ्याकडे ऑलरेडी अजून आहे. मग फक्त मला 1 किलोच घ्यायची होती पावडर, म्हणून मग मी म्हटलं फक्त सर्फ एक्सेल घेतलंय. आणि त्याच्यानंतर म्हणाल तर इथे आपले स्क्रॉच ब्राईटचा जो काता आहे तो घेतलेला आहे आणि जे स्पंजवाले येतात ते पण माझ्याकडे ऑलरेडी आहे. हा बायोटिकचा एक फेस वॉश आहे, तो स्क्रब आहे आणि हा फेस वॉश आहे, तर हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे म्हणाल तर ही एक शेविंग क्रीम आहे सचिनची. त्याच्यानंतर आपल्याला लागतं पॅराशूटचं हेअर ऑइल. हे पण काही दर महिन्याला असं होत नाही, म्हणजे 1 महिना स्किप करूनच मी हे घेते. त्याच्यानंतर पितांबरी जे लागतंच भांडी वगैरे घासायला देवाची. त्याच्यानंतर इथे थोडेसे कपड्यांचे साबण घेतलेले. तर आपलं बऱ्यापैकी आता तुम्हाला मी दाखवलं याच्यामधलं काय काय सामान घेतलं. तुम्ही म्हणाली याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी नाही आहेत, जसं रूम फ्रेशनर म्हणा किंवा नॅप्थलिन बॉल वगैरे म्हणा. तर हे सगळ्या गोष्टी मी एकदाच घेते, म्हणजे ज्या एकदा घेते तर मला 2-3 महिने आरामात जातात. आणि गेल्या वेळेस जे सामान भरलंय त्याच्यानंतर आत्ता माझ्याकडे बऱ्यापैकी स्टॉक आहे, तर जेवढं मोजकंच आहे तेवढं मी आणलंय. कारण आता परत दिवाळी येईल पुढच्या महिन्यात, मग तेव्हा परत डीमार्टला गेलो की अजून काहीतरी घेणं होईल, म्हणून आत्ता हे मोजकंच सामान भरलंय. आता मी तुम्हाला खाण्यामध्ये काय घेतलंय ते दाखवते. तर खाण्यामध्ये आता काय घेतलं ते बघूया. सर्वात आहे मखाना आणि मखाण्यांचे रेट आता वाढले आहेत. आता माझ्या मते हे 100 ग्रॅमचं आपलं 200 रुपये झालंय, नाही आता 2 महिन्यापूर्वी मी गेलेली तेव्हा 150 ला होतं, आता हे 200 रुपये झालंय 100 ग्रॅम डीमार्टमध्ये. पण डीमार्टची क्वालिटी चांगली आहे, म्हणजे असं मखाण्यांसाठी, म्हणजे मी दुसरे पण मी घेते ना ते खूप अगदी छोटे छोटे येतात, पण ह्याची साईज बऱ्यापैकी मोठी अशी आणि क्लीन आहेत. त्याच्यानंतर एक वेफर बिस्किट घेतलंय,
खाण्याचं मी जास्त खूप असं काही घेतलेलं नाही, म्हणजे बिस्किट्स वगैरे तर आम्ही आणतच नाही, फार कमी. ओट्सचं एक पॅकेट घेतलं, ते पण तिकडे ऑफरमध्ये असतं, म्हणजे 20-1 रुपये कमी पडतात, म्हणून मग हा घेतला. त्याच्यानंतर गेल्या वेळेस मी बदाम घेतलेले डीमार्टमधनं, तर मला चांगले वाटले, कारण मी डीमार्टमधनं गेल्या वेळेस घेतलेले तेच पहिल्यांदा घेतलेले, त्याच्यानंतर ते आवडले मला, म्हणून मग मी हे घेतले परत एकदा, 1/2 किलोचं पॅकेट. आणि आता बदामचे पण आय थिंक 20-30 रुपये वाढले आहेत डीमार्टमध्ये. त्याच्यानंतर गीटचं एक गुलाबजामचं पॅकेट घेतलंय. हे आम्ही गेलो ना की हे सचिनला खूप आवर्जून घ्यायचं असतं की एकदा तरी गुलाबजाम होतील बनवायला, तू घे तू घे. पण मी म्हणते अरे गुलाबजाम नको बनवूया आपण, एवढंच आधीच आपल्याकडे एवढे गोड पदार्थ असतातच असतात, तर नाही पण त्याला घ्यायचंच असतं. पण शेवटी मग आम्ही छोटं का होईना एक पॅकेट घेतोच घेतो गुलाबजामचं. त्याच्यानंतर यावेळेस मी घेतलंय ना घी घेतलेलं आहे, तूप घेतलेलं आहे ना, ते गीटचं घेतलेलं आहे. तर हे जे गीट्सचं आहे ना, हे आपल्याला 200 ग्रॅम 99 रुपीजला आहे डीमार्टमध्ये, म्हणजे 99 रुपीजला आपल्याला 200 ग्रॅम म्हणजे आपलं 500 रुपये किलो पडतं हे. तर मी म्हटलं चला थोडेसे 60 रुपये कमी आहेत, म्हणजे 200 ग्रॅममध्ये, म्हणजे आपण गोवर्धनचं केलं तर 200 रुपयाचं 160 रुपीजला वगैरे आहे. तर म्हटलं आपण हे वापरून बघू, माझ्या मते चांगलंच असेल हे, तर म्हटलं म्हणून मग हे एक आणि अजून एक घेतलंय यातलं मी, म्हणजे जवळजवळ 400 ग्रॅमचं मी घेतलंय, कारण माझ्याकडे ऑलरेडी घरी पण आहे 1/2 किलोचं ओपन केलेलं आहे, ते पण आहे, तर म्हटलं हे घेऊ. त्याच्यानंतर लोणचं घेतलेलं आहे, प्रवीणचं मिक्स मँगो पिकल घेतलेलं आहे. मला मिक्स घ्यायचं होतं पण मिक्स नव्हतं, म्हणून मग मँगो घेतला आणि थोडंसं मोठंच घेतलं, तर आता ते पण भरपूर दिवस होईल. त्याच्यानंतर बडीशेप घेतली आहे मी इथे. त्यानंतर सफेद तीळ घेतलेले आहेत. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या मी डीमार्टमधनं घेते, पण जे राई वगैरे ते मी अजिबात घेत नाही, म्हणजे राई म्हणते जे आपल्या डाळींचे प्रकार आहेत ना ते मी घेत नाही. जिरं घेतलेलं आहे एक पॅकेट. त्याच्यानंतर बारीक राई घेतलेली आहे. इथे थोडीशी एमर्जन्सीसाठी मी धणा पावडर पण घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे आहे आपलं हे निंबू फूल, म्हणजे सायट्रिक ॲसिड. तर सायट्रिक ॲसिडचे 2 पॅकेट घेतले, 12-12 रुपयाचे होते. जिथे आपण लिंबाचा वापर करतो कुकरमध्ये, म्हणजे खाली काळं होऊ नये, तर सायट्रिक ॲसिड चांगलं आहे, थोडंसं जर तुम्ही टाकलं ना तर क्लीन व्हायला खूप चांगली मदत होईल. तर ह्याच्यासाठी सायट्रिक ॲसिडचे 2 पॅकेट्स घेतले. त्याच्यानंतर मीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर यावेळेस ना मी बासमती तांदूळ असावाला घेतलाय डीमार्टमधनं. मला ना हा थोडासा लॉंग लॉंग वाटला आणि थोडासा जुना पण वाटला, तर मी म्हटलं आपण हा घेऊ, कारण मी नेहमी दावतचे घेते. दावतमध्ये आता 1/2 किलोचे पॅकेट्स निघाले, तर 1/2 किलोचे पॅकेट्स वेगवेगळ्या ह्याच्यामधले आपल्याला घ्यायला बरे पडतात, तर मी त्या ह्यावेळेस घेतले नाही. मी म्हटलं आपण हा डीमार्टचा हा 1 किलोचा वापरून बघूया, येतो तरी कसा, हा जर चांगला आला तर मग हाच घेईन मी. त्याच्यानंतर हा घेतलेला आहे बासमती मोगरा. हा खिचडीसाठी आणि जो मसाले भात वगैरे करतो ना त्याच्यासाठी अगदी मस्त आहे. याचा जो सुगंध येतो ना तो मस्तच येतो, आणि तोंडली भात वगैरे अगदी सुरेख होतो याच्यातला. तर तुम्ही पण हा एकदा नक्की डीमार्टमधनं ट्राय करून बघा, राईस बासमती मोगरा. तर हा 1 किलो घेतलेला आहे. त्याच्यानंतर ॲक्च्युली मला ही डाळ घ्यायची नव्हती, पण सचिन म्हणाला की तू ही डाळ घे म्हणून, मिक्स डाळ. ही 1 kg आहे, ज्याच्यामध्ये तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ अशा सगळ्या डाळी मिक्स आहेत. आणि तुम्हाला माहिती, मी अशी जेव्हा डाळ बनवायची असते ना, तेव्हा मी घरीच 1/2 किलोच्या सगळ्या डाळ आणते, मिक्स करते आणि मग त्या बनवते. पण सचिन बोलला एकदा ह्यावेळेस डीमार्टमधली ही डाळ तर तू घेऊन बघच, कारण सगळ्या मिक्स आहेत. आणि ही काहीतरी आम्हाला 149 ला 1 किलो मिळालेली आहे. तर मी त्याला म्हणत होती सगळी जास्त मला मसूर डाळ आणि उडीद डाळ जास्त दिसते, तर तो म्हणायला नको तू ही घेऊन तर बघ एकदा, ट्राय करून बघ. म्हटलं ठीक आहे चला बघूया आपण यावेळेस, कारण प्रत्येक वेळेस ट्राय करायला पाहिजे. त्याच्यानंतर फॉर अ चेंज, म्हणजे आम्ही यावेळेस आणलेलं आहे मॅगी. आय थिंक आम्ही एप्रिल 2023 मध्ये जेव्हा आम्ही सामान भरलेलं, म्हणजे माझ्या खूप चांगलं लक्षात आहे, आणि तेव्हा आम्ही हे सामान भरलं, सामानामध्ये मॅगी आणलेलं. त्याच्यानंतर आत्ता आमच्याकडे मॅगी येत आहे. मॅगी मी पण नाही खात, सचिन पण नाही खात, आम्ही खायचो असं नाही आहे की नाही खायचो. पण नंतर मग आम्ही, जसं आम्ही म्हणतो की मैद्याचे प्रोडक्ट्स आम्ही स्किप केलेत, तर त्याच्यामुळे नंतर मग आम्ही मॅगी खाणं बंद केलं. पण यावेळेस मीच म्हटलं सचिनला, अरे मॅगी घेऊ का मी थोडंसं, मला एक छोटंसं पॅकेट. तर मग सचिन बोलला हां ठीक आहे, मला पण पाहिजे मग मॅगी. तर मग आम्ही असं 2-2 पॅकेट घेण्यापेक्षा मी म्हटलं चला आता मोठंच पॅकेट घेऊ 80 रुपयाचं. तर जवळपास 1 वर्ष होऊन गेलं, 1 वर्षापेक्षा जास्त, आणि त्याच्यानंतर आमच्याकडे मॅगी आलेलं आहे. आता मी तुम्हाला तिसरी बॅग दाखवते, तिसऱ्या बॅगमध्ये काय आहे ते.
तर काही गोष्टी आहेत ज्या माझ्याकडनं डीमार्ट मधनं आणलेल्या आहेत, काही लोकल मार्केट मधनं म्हणजे मी ज्या शॉप मधनं घेते तिथून, तर याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या मी आमच्या डीमार्ट म्हणजे डीमार्ट व्यतिरिक्त म्हणजे आमच्या ज्या मार्ट मधनं तिथून मी घेतलेल्या आहेत. तर हे मी हिंगाची एक डबी घेतलेली, तर हिंग पण मी डीमार्ट मधनंच घेतलेला आहे. त्याचबरोबर मनुका घेतलेल्या आहेत, त्या पण मी डीमार्ट मधनंच घेतलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काळ्या मनुका आणि डेट हे सगळं वेगळं असतं, ते मी स्पेशली माटुंग्या माहीमवरनं भरते. त्याच्यानंतर पीठमध्ये म्हणाल तर मी यावेळेस नाचणीचं पीठ घेतलंय, म्हणजे डीमार्टमधनं नाही घेतलेलं आहे, हे आमच्या इथे लोकल मार्ट आहे तिथून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे पण पीठ घेतलेलं आहे, मिक्स पीठ आहे ते घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, नॉर्मल गूळ आहे, चिक्कीचा नाही किंवा जो आपला ब्राऊन येतो वगैरे तसा पण नाही, नॉर्मल साधा गूळ आहे. आणि मी शक्यतो ना असं जेवढा म्हणजे जास्त तुकडे नसतील त्याचे, अख्खा अख्खा असेल ना तेवढा बघून घेते, म्हणजे तो जास्त दिवस राहिला तरी खराब होत नाही. तर आता त्याच्यामध्ये घेतलेलं आहे, हे पण डीमार्ट मधलंच आहे, एक राईचं पॅकेट. राईचं पॅकेट ऍक्च्युली जास्त झालेलं, म्हणजे सचिनने पण घेतलं ट्रॉलीमध्ये टाकलं आणि मी पण टाकलं, आणि नंतर आम्ही बिलिंगला गेलो तर मग म्हटलं ठीक आहे चल घेऊन टाकू आपण दोन्ही राईचं पॅकेट. त्यानंतर मी लापशी बारीक घेतलेली, माझ्याकडे जाडी ऑलरेडी घरामध्ये आहे त्यामुळे म्हणून मग मी बारीक लापशी घेतली पाव किलो. त्याच्यानंतर उपवास असतो तर वरीचे तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यासाठी, ते पण पाव किलो घेतलेत कारण वरी थोडीशी जरी टाकली तरी भरपूर होते. त्याच्यानंतर म्हणाल उडदाची डाळ घेतलेली आहे पाव किलो. त्याच्यानंतर म्हणाल की मी ना सगळ्या पाव पाव किलोच्या पिशव्या घेते, म्हणजे मला जरी एक किलो सामान घ्यायचं असलं ना किंवा एखादी डाळ जरी मला एक किलो घ्यायची असेल तरी मी पाव पाव किलोच्या पिशव्या घेते, त्याच्यामुळे त्या ठेवायला बऱ्या पडतात. म्हणजे जर आपण काढायचं तर आपण थोडकंच काढू शकतो आणि परत पॅक करून ठेवायचं आपल्याला टेन्शन नसतं. तर इथे बघा ही तूर डाळ आहे, मूग डाळ आहे, चणा डाळ घेतलेली आहे. चणा डाळ म्हणजे बऱ्याच वेळा भाजींमध्ये वगैरे मला वापरायला लागते तर ती घेतलेली आहे, तर पाव पाव किलोच्या बऱ्याचशाच आहेत. मसूर घेतलेला आहे. त्याच्यानंतर म्हणाल कडधान्यामध्ये मूग घेतलेले आहेत अख्खे, थोडंसं कडधान्य माझ्याकडे आहे, चणे आहेत, त्याचबरोबर सफेद वाटाणे पण आहेत, हिरवे वाटाणे आहेत. कुळीत घेतलेत, कुळद्याचं सांबार आमच्याकडे खूप छान असं केलं जातं, आई तर खूप छान करते कुळद्याचं सांबार, थोडेसे मोड काढले ना कुळदाला की मग तर मस्तच होतं. त्याचबरोबर इथे घेतलेलं आहे हे सेंदव मीठ आहे. त्याच्यानंतर हा आहे आपला आमचूर पावडर घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर इथे म्हणाल तर छोले आहेत कडधान्य मध्ये घेतलेले, वाल जे आपल्याला लागतात ते वाल घेतलेत पाव किलो. त्याच्यानंतर ही आहे अशी डाळ घेतलेली, मुगाचीच डाळ आहे घेतलेली, अख्ख्या मुगांची डाळ घेतलेली. त्याचबरोबर हे जसं मी म्हटलं की मूग डाळ तूर डाळ ह्या मी पाव पाव किलोच्या वेगवेगळ्या घेते, म्हणजे मी ह्या अर्धा किलोच्या घेतलेल्या आहेत, म्हणजे त्या मला बऱ्या पडतात. वेलचीचं पॅकेट माझ्याकडे ऑलरेडी आहे, दोन वेलच्यांचं मी ऑलरेडी पावडर करून ठेवलेली आहे, दोन माझ्याकडे ऑलरेडी आहेत आणि एक पॅकेट मी फक्त घेतलेलं आहे. हे मका घेतलेलं आहे मधल्या वेळेस खाण्यासाठी, आपण थोडंसं तेल गरम करून कुकरमध्ये टाकलं की छान असे होतात, फुलतात देखील अगदी मस्त. आणि या पाव किलोमध्ये किती होतील बघा, हे 40 रुपयाचं पॅकेट आहे याच्यामध्ये एवढे होतील, तर मी जेव्हा करेन तेव्हा दाखवेन तुम्हाला. त्याचबरोबर साबुदाणे घेतलेले आहेत, यावेळेस मी जाडा रवा आणि पोहे भरलेलं नाही सामानात कारण माझ्याकडे ऑलरेडी आहेत पाव किलो पोहे आहेत आणि अर्धा किलो जाडा रवा माझ्याकडे ऑलरेडी आहे. त्याचबरोबर लापशी पण आहे त्याच्यामुळे ब्रेकफास्टचे पदार्थ जास्त नाही आहेत घ्यायचे. साखर मी यावेळेस साधीच घेतली आणि इथूनच घेतली कारण मला डीमार्टमध्ये ऑनलाईनला 1 किलोची मधुरची साखर अवेलेबलच नव्हती. आणि हेच काय, डीमार्टमध्ये बऱ्यापैकी सामान आता गणपती निमित्तानं सगळं म्हणजे नव्हतंच, मसाले वगैरे काही बघायला गेलो तर आउट ऑफ स्टॉकच दाखवत होते. त्याच्यानंतर साखर नाही, हिंग नव्हतं, तर बऱ्याचशा गोष्टी डीमार्टमध्ये आउट ऑफ स्टॉकच होत्या. तर मी काय ज्या मोजक्याच गोष्टी होत्या त्या घेतलेल्या. आईकडचं म्हणाल तर आईकडच्या सामानामध्ये काही अगदी जास्त असं मी आणलेलं नाहीये, त्याच्यामध्ये फक्त माझे जे डब्बे होते तेच आईने मला पाठवलेले, त्याचबरोबर मसाला आणि हळद असं पाठवलेलं होतं आईने. तर आमच्याकडे मसाला आईकडेच केला जातो वर्षभराचा एकदम, आणि मग तीच मला मी तिच्याकडनं थोडा थोडा घेते. माझ्याकडे मी म्हणते नको टेन्शन नको, उगाच मसाला राहिला खराब झाला त्याच्यामध्ये काही झालं तर मी तिच्याकडे सांगते तूच ठेव, आणि जेव्हा पाहिजे माझा संपत आला की मी तुम्हाला सांगेन, मग मी तिच्याकडनं घेऊन येते. तर आजचं हे सगळं असा जो किराणा होता तो थोडक्यात मी तुम्हाला दाखवलेला आहे की मी कुठल्या पदार्थ कुठून घेते आणि त्याचे कुठल्या ब्रँड्स आहेत किंवा थोडाफार काय विचार करून भरते. आणि थोडा वेगवेगळं सेग्रिगेट करून आणलेलं आहे बघा, मी जेव्हा घेते ना तेव्हा सेग्रिगेट करून आणते, म्हणजे ना परत ते ठेवताना
असं वेगवेगळं करायला नको आणि याचा वास त्याला त्याचा वास याला लागण्याचे पण चान्सेस नसतात. तर ही काळजी मी घेते आजच्या ब्लॉग मधनं. मी तुमच्याबरोबर थोडंफार मी माझं कसं आहे किराणा सामान भरतानाच्या सगळ्या गोष्टी मी काय विचार करून भरते हे सगळं तुमच्याबरोबर शेअर केलंय. आय होप तुम्हाला आवडेल. तुमच्याकडे माझ्यासाठी काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अजून काही याच्यामध्ये अजून काही व्हिडिओ बघायचे असतील, अजून काही टिप्स हव्या असतील मला त्या देखील नक्की कमेंट करून सांगा. उद्याच्या येणाऱ्या ब्लॉगमधनं आपण हा सगळा किराणा कसा स्टोअर करणार आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि ते तुम्हाला बघायला आवडेल की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.